नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहतात टेकेट टिप्स, टेक्निकल माहिती आता माय बोलीतून। रोज नवनवीन टेक्निकल माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ मिळतील तुम्हाला सर्वात अगोदर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की कशाप्रकारे तुम्ही इक्साट या फोटो एडिटिंग ॲप्समध्ये तुम्ही स्वतःचे जे फॉन्ट्स आहे ते इन्स्टॉल करू शकता। चला तर मग सुरू करूया हा व्हिडिओ। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे, तुम्ही जो हा व्हिडिओ बघत आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, इथे इथे क्लिक करून याचं डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल, त्यामध्ये बघा इथे फॉन्ट डाउनलोड लिंक अशा प्रकारची ऑप्शन दिसेल, तर त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर एक ड्राईव्हचं ऑप्शन ओपन होईल, त्यानंतर तुम्हाला तिथून ते जे फॉन्ट्स आहे ते इन्स्टॉल करायचे आहे। यामध्ये कॅलिग्राफीचे मराठी फॉन्ट्स तसे इतरही फॉन्ट्स मी दिलेले आहेत। त्यानंतर बघा इथे डाउनलोडचं ऑप्शन इथे दिलेलं आहे, तर या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि हे फॉन्ट तुम्हाला डाउनलोड करायचे आहे। हे कम्प्लीट फोल्डर आहे ज्यामध्ये कमीत कमी 150 ते 200 फॉन्ट्स दिलेले आहे, ते सर्व तुम्हाला डाउनलोड करायचे आहे। ते डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला जायचे आहे फाईल मॅनेजरमध्ये आणि तिथे जाऊन या फोल्डरला एक्स्ट्रॅक्ट करायचे आहे। तर हे बघा इथे डाउनलोडिंग सुरू झालेलं आहे आणि डाउनलोड सुरू झाल्यानंतर याला हे जे जेव्हा कम्प्लीट होईल त्यानंतर तुम्हाला जायचं आहे फाईल मॅनेजरमध्ये। तर मित्रांनो, फॉन्ट डाउनलोड कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला जायचे आहे तुमच्या मोबाईलच्या फाईल मॅनेजरमध्ये। फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जायचे आहे डाउनलोड या फोल्डरमध्ये। डाउनलोड या फोल्डरमध्ये तुम्हाला एक झिप फोल्डर दिसेल, जिथे बघा ज्या नावाने तुम्ही फॉन्ट डाउनलोड केले होते, तर बघा इथे AMS फॉन्ट अशा प्रकारचं एक झिप फोल्डर दिसेल, तर याला तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचे आहे। जर तुमचा मोबाईल हा फाईल मॅनेजर एक्स्ट्रॅक्शनला मी झिप फाईलला सपोर्ट नसेल केले, तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक फाईल एक्स्ट्रॅक्शन ॲप्स दिलेलं आहे, त्याला तुम्ही डाउनलोड करून घ्याल, त्याचा यूज करून देखील तुम्ही फाईलला एक्स्ट्रॅक्ट करू शकता। तर याला तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचे आहे। एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर एक नवीन फोल्डर तयार होईल बघा AMS फॉन्ट्स म्हणून। त्यानंतर बघा या फॉन्टला तुम्हाला ओपन करायचे आहे। या फॉन्टला ओपन केल्यानंतर या सर्व फॉन्टला तुम्हाला ऑल सिलेक्ट करायचे आहे। ऑल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बघा इथून ते कॉपी करायचे आहे। कॉपी झाल्यानंतर तुमचं जे पिक्सआर्टचं फोल्डर असतं, मीन्स पिक्सआर्ट या ॲप्सचं जे फोल्डर असतं, तर त्या फोल्डरमध्ये जायचे आहे। मीन्स ते फोल्डर जे असतं ते असतं इंटरनल स्टोरेजमध्ये। इंटरनल स्टोरेज तुम्हाला ओपन करायचे आहे। त्यानंतर बघा इथं तुम्हाला शोधायचं आहे पिक्सआर्ट नावाचं फोल्डर। तर बघा इथे पिक्सआर्ट नावाचं एक फोल्डर दिसेल, यामध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसेल एक फॉन्ट नावाचं फोल्डर। तर तुम्हाला या फॉन्ट नावाच्या फोल्डरला ओपन करायचे आहे। तर बघा इथे अशा प्रकारचं एक फॉन्ट दिसेल, तर इथे तुम्हाला पेस्टचं ऑप्शन दिसेल, तर इथे तुम्हाला हे सर्व फॉन्ट जे आहे ते पेस्ट करायचे आहे। तर बघा इथे सर्व फॉन्ट्स पेस्ट झाल्यानंतर बघा माझ्या याच्यात ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळे ऑलरेडी एक्झिस्ट अशा प्रकारचं ऑप्शन दिसत आहे, तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचं ऑप्शन दिसणार नाही। तर बघा इथे सर्व AMS कॅलिग्राफिक, AMS मराठी अशा प्रकारचे सर्व फॉन्ट जे आहे ते पेस्ट झाल्यानंतर तुम्ही ते पिक्सआर्टमध्ये यूज करू शकता। तर तुम्हाला त्यानंतर ओपन करायचे आहे पिक्सआर्ट हे ॲप आणि तिथे पिक्सआर्ट ॲप ओपन केल्यानंतर ते तुम्ही कुठेही त्याचा यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला जिथेही त्याचा यूज लागेल त्यावेळेस तुम्ही या फॉन्टचा यूज करू शकता। मीन्स अत्यंत छान प्रकारे अशा प्रकारचे कॅलिग्राफी फॉन्ट्समध्ये तुम्ही तुमचे पिक्चर्स किंवा इतरही डिझाईन बनवू शकता। तर बघा इथे फॉन्ट्स आले आहे की नाही आहे हे मी चेक करून तुम्हाला दाखवतो। तर बघा हे जे आहे हे पिक्सआर्टचंच फॉन्ट आहे,
कॅलिग्राफी फॉन्ट आहे। तर बघा हे सर्व जे फॉन्ट्स आहे ते इन्स्टॉल झालेले आहे आणि तुम्ही इथून प्लसच्या साईनवर क्लिक करून बघू शकता की इथे सर्व फॉन्ट जे आहे ते आले आहे की नाही। तर यानंतर प्लसच्या साईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जायचे आहे माय फॉन्टमध्ये। माय फॉन्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व जे इन्स्टॉल केलेले फॉन्ट आहे ते इथे दिसणार आहे। बघा हे बघा इथे अशा प्रकारचे सर्व जे फॉन्ट आहे ते इन्स्टॉल झालेले आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचे स्वतःचे मीन्स कॅलिग्राफी फॉन्ट जे आहे ते पिक्सारच्या ॲप्समध्ये इन्स्टॉल करू शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तसेच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।